श्री स्वामी समोर नमस्कार. मित्रांनो, मंदिरामधली एखादी देवांची मूर्ती जर का तुमच्या समोरच किंवा तुमच्या नकळत खालती पडते आणि ती पडून फुटलेली आहे, भंग पावलेली आहे, तर हे कुठले संकेत असतात? मित्रांनो, सर्वप्रथम व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, अशी स्वामी समर्थ कमेंट करत जा. आपलं यूट्यूब चॅनेल ॲस्ट्रो विशाल तरटे हे नक्कीच सबस्क्राईब करा. एखादं अशी घटना तुमच्या जीवनामध्ये घडली तर समजून जा तुमच्यावरती एखादं संकट येऊ शकतं. तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी अशी गोष्ट घडू शकते जी केव्हा तरी अचानक आपल्या जीवनामध्ये अचानक वाईट गोष्टी घडतात, अशा प्रकारची घटना असू शकते. अशा वेळेस काय करावं? अशा वेळेस नक्कीच तुम्ही ती मूर्ती विधिवत वाहत्या पाण्यामध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये विसर्जित करावी. मित्रांनो, त्याचप्रकारे गाईला गूळ आणि चपाती किंवा हिरवा चारा किंवा पालक ही खाऊ घालावी गाईला. आणि आपल्याकडनं काही चुकीच्या गोष्टी घटना घडलेल्या असतील, चुकून काही आपल्याकडनं काही गोष्टी झाल्या असतील, तर त्याची नक्कीच माफी मागावी. मित्रांनो, ह्याच्यामुळे तो आपल्याला दोष लागू नये आणि आपल्यावरती त्या वाईट घटना आपल्यासोबत घडू नये म्हणून. धन्यवाद.